रुपयांचे असलेले बंडल बँकेने स्वीकारण्यास चक्क नकार देत ग्राहकासोबत हुज्जत घालत अंगावर धावून आल्याची घटना समोर आली आहे. किरण मुक्कावार असं या ग्राहकाचं नाव आहे. यवतमाळातील उमरखेड स्टेट बँकेत हा सर्व प्रकार घडलाय. उमरखेड प्रकरणात रिझर्व्ह बँक आता या कर्मचाऱ्यावर काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पाहूयात नेमका काय आहे हा प्रकार या सविस्तर बातमीतून. यवतमाळातील उमरखेड स्टेट बँकेचा अजब गजब कारभार. ग्राहकांकडून 20 रुपयांचं बंडल स्वीकारण्यास चक्क नकार. ग्राहकासोबत हुज्जत घालत बँक कर्मचारी अंगावर धावून आल्याची घटना समोर. रवी गुप्ता या बँक कर्मचाऱ्याचा मुजोरीपणा आला समोर. उमरखेड स्टेट बँकेत ग्राहकांशी केली जात आहे असभ्य वर्तणूक. उमरखेड प्रकरणात रिझर्व्ह बँक आता काय कारवाई करणार. यवतमाळातील उमरखेड येथील भारतीय स्टेट बँकेत प्रथमेश मुक्कावार यांचं खातं आहे आणि याच खात्यात किरण मुक्कावार 20,000 रक्कम भरण्यासाठी गेले होते. ही रक्कम 20 रुपयांच्या बंडलमध्ये असल्यानं बँक कर्मचारी रवी गुप्ता यांनी रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. इधर से बोल का जमा कर रहा कोऑपरेटिव बँक सिलाय कैसे वहां जमा करू आप क्यों नहीं ले रहे पैसे हम डिपॉजिट कर रहे हैं हमारा अकाउंट है ना यहाँ पर फिर कितना भी लेते हम क्यों नहीं लेते नहीं नहीं मैं जाता नहीं मैं यहाँ खड़ा रहता हूँ मैं वो उधर जाता नहीं हूँ ये घटा बैठे वाला मैं यहाँ पर हाँ तुम्हारी मर्जी सब चलिए बैंक भी फिर आप कैसे बोले नहीं करके कैसे क्या बोले आप पैसे क्यों नहीं लेते बोले आवाज कम नहीं आवाज यामुळे मुक्कावार आणि गुप्ता यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. 20 रुपयांच्या बंडलमध्ये असलेली रक्कम का स्वीकारली जात नाही याबाबतचे स्पष्टीकरण बँकेने द्यावे अशी मागणी यावेळी त्या मुक्कावार यांनी लावून धरली. मात्र बँक कर्मचाऱ्यांनी याबाबत कुठल्याही प्रकारचं कारण स्पष्ट न करता मुक्कावार यांच्यासोबत हुज्जत घालत त्यांच्या अंगावर धावून गेले. याबाबत स्टेट बँकेच्या मुख्य महाप्रबंधक यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ग्राहकांशी असभ्य वर्तणूक केल्याचे आढळून आल्यास कडक कारवाईचा इशारा रिझर्व्ह बँकेने याआधीच परिपत्रकांच्या माध्यमातून बँकांना दिला आहे. आता उमरखेड प्रकरणात रिझर्व्ह बँक या कर्मचाऱ्यावर काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मी किरण नारायण मुक्कावार उमरखेडील रहिवासी. माझं उमरखेडील भारतीय स्टेट बँकेमध्ये खाते आहे. माझ्या मुलाची त्या ठिकाणी खाते आहे. माझ्या मुलाची फीस भरण्याकरता मी बँकेत रांगेत उभे असताना ज्यावेळेस माझा नंबर आला त्यावेळेस त्यांनी तेथील कॅशियर रवी गुप्ता यांनी माझे 20 रुपयाचे बंडल घेण्यास नकार दिला आणि उद्धटपणाची वागणूक दिली. मी त्यांना विचारले असता बंडल का घेत नाही तर त्यांनी अंगावर बंडल फेकून दिले आणि आरे रवीची भाषा केली. अशाच प्रकारे सरकारी योजना भरपूर येत आहेत परंतु हे कर्मचारी उद्धटपणाची वागणूक देऊन अनेक शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना त्रास देण्याचं काम करत आहे. याचा परिणाम सरकारवर होत आहे. सरकारला लोक दोषी देत आहेत परंतु अशा कर्मचाऱ्यांवर कोणी कारवाई करण्यास तयार नाही. परंतु हे माझ्यासोबत झाल्यामुळं असं एक मला वाटतं की यांच्यावर कारवाई केल्यास बाकी भारतीय स्टेट बँकेतले कर्मचारी व्यवस्थित वागतील.